Hello everyone, welcome to the new video on my channel. My name is Nishant and today's discussion point is MHT CET exam hi ji conduct hote ti CET cell conduct karte exam and ti CET cell exactly kuthun questions prepare kartat kiwa kuthun questions te put kartat yachyavarti apan aaj thoda discussion karnar ahe. Ek lakshat theva, preparation sagle jana karat astil atta sadhya, sagle jana prepare kartat, but nusta preparation पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की करेक्ट डिरेक्शनमध्ये प्रिपरेशन चालू आहे का, तुमचं डिरेक्शन बरोबर चालू आहे का प्रिपरेशनचं. नुसतं प्रिपेअर करणं इम्पॉर्टंट नाही आहे, डिरेक्शन करेक्ट असली पाहिजे, नाहीतर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी लँड कराल. करेक्ट. सो तुमचा ट्रॅजेक्टरी जो आहे तो करेक्टली तुमच्या गोलकडे चालला आहे का, तुमचा ट्रॅजेक्टरीचा पाथ गोलकडे चालला आहे का दुसरीकडे कुठे चालला आहे याच्यावरती आपण आज थोडं डिस्कस करू. आपला आजचा टॉपिक आहे की एक्झॅक्टली सीईटी कुठून क्वेश्चन्स टाकते, एक्झॅक्टली सी ई टी सेल हा क्वेश्चन बनवतो कशातनं. आता बघा, मी 2019, 2018, 2017 आणि 2016 हे चार पेपर थोडे ॲनलाईज केले. फिजिक्सचे पेपर मी ॲनलाईज केले आणि सेम लॉजिक सगळीकडे व्हॅलिड आहे, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठीही. बट फिजिक्स मेजर आहे, मेजर सेक्शन फिजिक्स का मी घेतो आहे कारण की फिजिक्स मोस्टली टफ जातं मुलांना. केमिस्ट्री मॅथ्स, केमिस्ट्री थिअरी थोडं नीट लर्न केलं टेक्स्टबुक तरी होऊन जातं, मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस करूनही होऊन जातं. फिजिक्समध्ये मोस्टली स्टुडंट डिफिकल्टी फेस करतात. सो फिजिक्ससाठी मी जेव्हा ऑब्झर्व केलं 2016, 2017, 2018, 2019, तर मी असं ऑब्झर्व केलं की सी ई टी नवीन क्वेश्चन बनवण्याच्या मागे लागत नाही, ते खूप आळशी आहेत. ते सरळ सरळ क्वेश्चन घेतात, उचलतात आणि टाकतात. पण ते एक गोष्ट नक्की करतात की उचलून टाकताना ते थोड्याशा गोष्टी इकडून तिकडे चेंज करतात, जसं की एचं बी करतात, सीचं डी करतात, म्हणजे अल्फाबेट्स चेंज करतात. किंवा त्या क्वेश्चनमध्ये रो असेल तर त्याला इथं काहीतरी वेगळं नाव देणार, सो तो क्वेश्चन ॲज इट इज कॉपी पेस्ट वाटावा नाही म्हणून. सी ई टीमध्ये आत्तापर्यंत जे क्वेश्चन्स आले आहेत, 2019 मी पेपर एकदम डिटेलमध्ये ॲनलाईज केला आणि त्या पेपरमध्ये मला काय सापडलं की ऑलमोस्ट 50 क्वेश्चनमधले, आता 50 क्वेश्चन फिजिक्समध्ये असतात, त्या 50 क्वेश्चनमधले 40 तर 12वीतले असतात आणि 11वीतले असतात 10 प्रश्न. हे 10 प्रश्नांची कुठे हिस्ट्री किंवा हे 10 प्रश्न कुठे मला मागच्या सी ई टीमध्ये सापडले असं झालं नाही, कारण की 11वी हे मागच्या वर्षीच इंट्रोड्यूस केलेलं. 2018 वॉज द फर्स्ट पेपर इन विच 11वी वॉज इंट्रोड्यूस्ड. 12th स्टँडर्ड हे आधीपासून आहे. सो हे 40 प्रश्न जर काही तुम्ही नीट ॲनलाईज केले, ह्याच्यामधले मेजॉरिटी क्वेश्चन्स, मी तर असं पण इव्हन कमेंट करू शकतो इकडे की सगळेच क्वेश्चन्स हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये आलेले. मे बी ते सी ई टी नसेल, प्रिवियस सी ई टी नसेल, ते बोर्ड्समध्ये आलेले, स्टेट बोर्ड एक्झाममध्ये, किंवा ते बाकी स्टेट्स जसं की केरला सी ई टी, मध्य प्रदेश सी ई टी, गुजरात सी ई टी, आंध्र प्रदेशची सी ई टी, ज्या कुठल्या बाकी स्टेटच्या एक्झाम्स होतात त्या एक्झाम्समधलेही काही क्वेश्चन्स होते. काही क्वेश्चन्स इव्हन नीटमधनं उचलण्यात आलेले. आता हे क्वेश्चन तसेच्या तसे उचलले आहेत मोस्ट ऑफ द टाईम. व्हॅल्यूज कधी कधी चेंजही केल्या आहेत त्यांनी, कधी कधी त्यांनी फक्त नोटेशन्स चेंज केलेत. मी तुम्हाला प्रूव्ह करीन हे, आय विल शो यू द क्वेश्चन्स आणि हे कुठल्या कुठल्या वर्षी कधी कधी विचारण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला एक 10-15 एक्झाम्पल्स देईन की हा प्रश्न इथेही आला आहे, इथेही आला आहे, हा प्रश्न 2004 आला आहे, 2007 आला आहे, 2012 आला आहे, 2018 आला आहे. सो असं मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवीन. बट एक गोष्ट क्लिअर आहे की सी ई टी हे नवीन क्वेश्चन बनवायच्या मागे लागत नाही. ते लोक निवांतपणे काय करतात की मागचे क्वेश्चन्स उचलतात. सो तुम्ही प्रिपरेशन करताना एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची की तुम्ही कितीही हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कमध्ये डिफरन्स असतो, बरोबर ना. नुसतं हार्डवर्क करून ही इम्पॉर्टंट नाही आहे, नुसतं स्मार्ट वर्क करूनही इम्पॉर्टंट नाही आहे. दोन्ही तुम्हाला जमलं पाहिजे. हार्डवर्क कधी करायचं आहे? हार्डवर्क तेव्हा करायचं जेव्हा तुम्ही एखादा कन्सेप्ट शिकताय, जेव्हा तुम्ही एखाद्या कन्सेप्टच्या डेप्थमध्ये जाताय, तेव्हा एवढं हार्डवर्क करा की तुम्ही त्या कन्सेप्टला एकदम नीट समजाल, त्याच्यावरती खूप प्रॅक्टिस कराल. बट वेन यू आर प्रिपेअरिंग फॉर एक्झाम, जेव्हा तुमचे सगळे कन्सेप्ट झालेत, तुमचे तिन्ही सब्जेक्ट प्रिपेअर झालेत अँड नाव यू आर प्रिपेअरिंग फॉर एक्झाम, तर तुम्ही हे पण लक्षात ठेवा की ह्या एक्झाममध्ये जी आपण एक्झाम देणार आहे आता एक महिन्यानी किंवा दीड महिन्यानी, तर त्या एक्झाममध्ये नक्की क्वेश्चन आले कुठून आहेत, आले कसे आहेत, ते क्वेश्चन मी आत्तापर्यंत केले आहेत का. तुम्ही नॉर्मली काय करता, मार्वल असू देत, टार्गेट असू देत, आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, क्लासिकल, क्रिटिकल, बट कॉम्पिटेटिव्हवरती आल्यावरती आपण गोष्टी सोडून देतो की भाई हां कॉम्पिटेटिव्ह नको करायला, आपण कॉम्पिटेटिव्हमध्ये जेईचे प्रश्न येतात. सो कॉम्पिटेटिव्ह मोस्टली काही स्टुडंट्स निग्लेक्ट करतात. बट एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला सी ई टीमध्ये चांगले स्कोर आणायचे असतील, तुमच्याकडे बुक्स असतील अवेलेबल, तर तुम्ही प्रिवियस इयर एम एच टी सी ई टीला, एम एच टी सी ई टी 1999 आहे, हां त्यावेळेस फक्त मेडिकल सायन्सेससाठी सी ई टी कंपल्सरी होती,
साधारण माझ्या माहितीप्रमाणे 2007 पासून इवन इंजिनिअरिंग त्याच्यात इन्क्लूड झालं आणि म्हणून त्याला आता MHT CET म्हणायचं. आधी MH CET होती ती हेल्थ सायन्सची होती, नंतर ती MHT टेक्निकल सायन्सेस म्हणजे टेक्निकल फील्ड्स इंजिनिअरिंग फील्ड पण इंट्रोड्यूस झाली आणि 2007 पासून इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोघांसाठी कंबाईंड होती आणि 2020 ची तुम्ही MHT CET देणार आहे, करेक्ट. सो एवढ्या सगळ्या CET मध्ये जे क्वेश्चन आलेत तुम्हाला स्टार्टिंगचे क्वेश्चन फार सोपे वाटतील, स्ट्रेट फॉरवर्ड असतात, बट ते क्वेश्चन्स निग्लेक्ट करू नका. ते क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतात तुमच्याही CET ला, लक्षात ठेवा. सो तुम्ही हे क्वेश्चन्स आधीपासून एकदा हॅव अ लुक ॲट दोज क्वेश्चन्स. बट हे नुसते करून चालणार नाही, विथ दिस ऑल्सो प्रिपेअर बोर्ड क्वेश्चन्स. जे काही मागच्या काही वर्षांमध्ये बोर्डमध्ये विचारलेले आहेत क्वेश्चन्स ते झाल्यावरती ऑल्सो प्रिपेअर CET सारखी बाकी स्टेटचे एक्झॅम्स, गुजरात CET असू देत किंवा MP CET असू देत किंवा Punjab CET असू देत, वेस्ट बेंगॉल JEE असू देत, ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये बघ. इवन मी तर तुम्हाला रेकमेंड करतो JEE मेन्सचे पण क्वेश्चन्स तुम्ही बघा. मी असं म्हणत नाही की JEEचं प्रिपरेशन करा, JEE मेन्समध्ये जे क्वेश्चन्स आले आहेत त्या क्वेश्चनवरती बरेच क्वेश्चन इवन CET नॉलेजवरती सॉल्व होतात. सो तसे क्वेश्चन्सही तुम्ही बघून जा, तुम्हाला सापडेल असे क्वेश्चन्स CET मध्ये ॲज इट इज उचलून पडणार आहेत. CET वाले क्वेश्चन बनवत बसणार नाही आहेत, CET वाले क्वेश्चन्स उठून उचलणार कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं. ते क्वेश्चन्स बुकमधनं उचलणं अवॉइड करतील, लक्षात ठेवा. ते क्वेश्चन्स उचलतील कुठल्या तरी एक्झाममधनं आणि आत्तापर्यंत तेच केलं आहे त्यांनी. मी CET च्या मागच्या CET मधनं काय आलं आहे हे तुम्हाला मी दाखवून देईन, बट नक्कीच उरलेले क्वेश्चन्स मला 40 क्वेश्चन जे येतात ना 12वीवरती त्याच्यातनं मला साधारण 20-25 प्रश्न तर सापडलेच आहेत की जे प्रिवियस CET चे आलेत, बट उरलेले जे 10-15 प्रश्न राहिले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो की ते कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये नक्की आलेले होते. हे क्वेश्चन नवीन नाही आहेत, हे क्वेश्चन तुम्ही फर्स्ट टाईम बघताय असं नाही आहे. आणि जर तुम्ही हे मागचे कुठले प्रश्न दुसऱ्या CET एक्झाममधनं करून गेला तर तुम्ही CET च्या दिवशी तुमच्याकडे 50 प्रश्नांमधनं 35-40 क्वेश्चन असे असणार की यू ऑलरेडी हॅव सॉल्व दॅट टाईप ऑफ क्वेश्चन. एचं बी, सीचं डी, 10-15, 20-30 व्हॅल्यूज चेंज करतील, टर्म्स चेंज करतील, वोंट मेक एनी डिफरन्स बिकॉज यू हॅव ऑलरेडी सॉल्व दोज क्वेश्चन्स, करेक्ट. सो प्रिपरेशन करताना ही स्ट्रॅटेजी, ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपला एम जो आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये चाललो आहे का. आपण नुसता रोज 100-150 MCQs लॉक करताय, तुम्ही रोज उठताय, सॉल्व करताय, झोपताय, दिस रिअली वोंट हेल्प यू बिकॉज इफ यू आर नॉट प्रिपेअरिंग दॅट टाईप ऑफ MCQs, दोज टाईप ऑफ MCQs विच आर आस्ट इन CET, यू विल ऑलवेज स्ट्रगल इन द एक्झाम, ऑन द एक्झाम डे. एक्झाम डेला तुम्ही खूप स्ट्रगल कराल की तुम्हाला वाटेल अरे हे तर काहीतरी नवीन वाटतं आहे, हे असं आपण कधी केलं नाही. सो तुम्ही प्रयत्न करा, CET चे तुम्हाला सोपे वाटतील, CET चे क्वेश्चन सॉल्व करा मागच्या काही वर्षांचे. JEE मेन्सचे मी रेकमेंड करीन ॲटलीस्ट 2013 पासूनचे तरी सॉल्व करा. एक लक्षात ठेवा, JEE क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला 30 प्रश्न समजा आधी JEE ला होते तर त्याच्यातले तुम्हाला 5 का 6 प्रश्न किंवा 10 प्रश्न हे CET नॉलेजवरती सॉल्व होतात, बाकी आउट ऑफ स्कोप असतात. तर ते प्रश्न तुम्हाला विचारणार नाही आहेत CET मध्ये. CET मध्ये JEE मधले कुठले क्वेश्चन विचारतील, जे क्वेश्चन्स CET नॉलेजवरती सॉल्व होतात, असतात असे क्वेश्चन 7, 8, 10 तर असतातच, तसे फक्त तुम्ही सॉल्व करा. तुमच्याकडे पेपर असतो, तुम्हाला जमत असेल तर टिक करा, सॉल्व करा. जे डिफिकल्ट वाटते, जे आउट ऑफ स्कोप वाटते त्याला बिंदास सोडून द्या, तसे प्रश्न कधीच विचारणार नाही. एक लक्षात ठेवा, CET कॉपी करताना, CET इकडून तिकडे क्वेश्चन टाकताना एक गोष्ट क्लिअर ठेवते की हां, हा आउट ऑफ स्कोप नसला पाहिजे क्वेश्चन, हा क्वेश्चन सिलेबसच्या बाहेरचा नसला पाहिजे, हा सिलेबसशी रिलेटेड असला पाहिजे. सो तसेच क्वेश्चन ते घेतात. इवन 11th स्टँडर्डमधले जे 10 प्रश्न आलेले ना ते पण प्रश्न कुठून ना कुठून घेतलेलेच प्रश्न होते. ते क्वेश्चन्सही कुठल्या ना कुठल्या बुकमधनं, कुठल्या ना कुठल्या एंट्रन्स एक्झाममधनं घेतलेलेच प्रश्न आहेत, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ओके, सो CET कुठून प्रिपेअर करते क्वेश्चन्स, एक प्रिवियस CET मधनंच CET प्रश्न घेते, सेकंड स्टेट बोर्ड एक्झाम्समधनं झालेले क्वेश्चन्स ते परत घेते, किंवा असं पण म्हणू शकतो स्टेट बोर्डवाले CET चे क्वेश्चन कॉपी करतात आणि परत स्टेट बोर्डवाल्यांचे परत CET घेते. सो ते त्यांचं आतमध्ये चालू आहे घेणं देणं. आणि थर्ड, इट कॅन ऑल्सो टेक क्वेश्चन्स फ्रॉम अदर स्टेट एक्झाम्स. क्लिअर. सो व्हाईल प्रिपेअरिंग एनी पर्टिक्युलर टॉपिक, हार्ड वर्क इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट टॉपिक. वन्स द टॉपिक इज कम्प्लीटेड, इवन सम स्मार्ट वर्क इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर एक्झॅक्टली कुठल्या
टाईपचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजे ह्याचंही नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात ठेवा, प्रत्येक टॉपिक झाल्यावरती तुम्ही त्या टॉपिकचे प्रिवियस सी ई टी केले आहेत का हे पहिलं चेक करा, प्रिवियस बोर्ड एक्झामचे पेपर केले आहेत का हे दुसरं चेक करा. तिसरं गोष्ट काय चेक करा की दुसऱ्या कुठल्या स्टेटच्या सी ई टी एक्झाममध्ये हे प्रश्न आले होते का. आले असतील तर नक्की तेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि चौथं, जे ई ई आणि नीट हे पण इम्पॉर्टंट आहे. नीटमधलेही क्वेश्चन घेण्यात आलेत, नीटमधलेही क्वेश्चन कॉपी पेस्ट करण्यात आले. 2018 कॉपी केलं आहे, 2013 नीटचा प्रश्न 2018 कॉपी केला आहे. सो झालं आहेत ते, अशा गोष्टी घडल्या आहेत. सो तुम्हाला बी प्रिपेअर्ड फॉर ऑल दीज टाईप ऑफ थिंग्स. नॉर्मली आपण नॉर्मली सी ई टीचा मुलगा का नीटचा पेपर सॉल्व्ह करेल, ऑब्व्हियसली नो रिझन, बट तुम्ही करा आहे मी तर म्हणतो. नीटमध्ये तुम्हाला 45 प्रश्न असतात, त्या 45 क्वेश्चन्समध्ये यू विल श्योरली फाईंड 25 क्वेश्चन्स विच आर बेस्ड ऑन सी ई टी नॉलेज. सॉल्व दोज क्वेश्चन्स, यू विल गेट क्वालिटी एम सी क्यूज ॲज वेल ॲज युअर नॉलेज विल एनहान्स. तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व करण्याची, एक सर्टन लेवल ऑफ क्वेश्चन सॉल्व करण्याची सवय होईल, जी तुम्हाला सी ई टी डेला हेल्प करेल. तुम्ही नुसतं टार्गेट सॉल्व करत गेला ना, वोंट हेल्प यू. टार्गेट तर करायचंच आहे, पहिलं प्रायमरी येते स्टेज, त्याच्यानंतर तुम्ही कन्सेप्ट बिल्ड करताना हे असे एंट्रन्स एक्झामचेही क्वेश्चन सॉल्व करा, तरच तुमचे स्कोर्स नक्की बूस्ट होतील. एक लक्षात ठेवा, सी ई टीमध्ये हे सगळं फॉलो तुम्ही केलं, व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन असेल, तुम्हाला 170, 180, 190 वरती जाण्यापासून कोणी रोकू नाही शकत. मेक शुअर तुमचं प्रिपरेशन ऑन ट्रॅक आहे, मेक शुअर तुम्ही जे करताय ते एक्झॅक्टली राईट डिरेक्शनमध्ये चाललं आहे. ओके, नाव आय विल शो यू की कुठल्या कुठल्या क्वेश्चन किती किती वेळा विचारले, राईट.